नमस्कार मित्रांनो, बी एन टेक्निकल चॅनलमध्ये तुमचे स्वागत. तर मित्रांनो, या वेळेमध्ये आपण जे वायरिंग असते ते आपण कार बनवलेलं आहे, कारला कशा पद्धतीने वायरिंग फिट केलेलं आहे, वायरिंग कोणकोणते लागतं, कशा कोणकोणत्या कॉईल लागतात त्याचा आपण एक व्हिडिओ बनवणार आहे. मला कमेंट आली होती की गाडी बनवलेली आहे, प्रोजेक्ट असाच प्रोजेक्ट केलेला आहे, परंतु या वायरिंगमधलं काही समजत नाही, कोणकोणत्या कॉईल लागतील गाडी चालू करण्यासाठी, त्याच्यासाठी हा एक व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो, प्रथम हे इंजिन आहे, हे सनीचं, बजाज सनी जी स्कूटी होती त्याचं इंजिन आहे. तर मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही, जे मॅग्नेटमधनं जी मेन वायर आलेली असते पहा, मॅग्नेटमधनं जी मेन वायर आलेली असते ती इथं जोडलेली आहे पहा, इथं मी जोडलेले आहे. तर हे मॅग्नेटमधनं वायर आलेले असते, त्याच्यातली वायर सी डी एमध्ये जातात. पाहू शकता तुम्ही, मॅग्नेटमधनं वायर आलेले सी डी एमध्ये वायर येतात, त्याचा करंट सी डी एमध्ये आणला जातो. प्रथम सी डी एमध्ये घ्यायचा, सी डी एमधून एक वायर डायरेक्ट आपल्या पॉवर कॉईल एच टी कॉईल राहते. पाहू शकता तुम्ही, जी कॉईल आहे एच टी कॉईल पॉवर कॉईल, त्या कॉईलमध्ये येतो करंट आणि याच्यामध्ये कन्वर्ट करून बाहेर डायरेक्ट आपला स्पार्क प्लगमध्ये वायरनुसार स्पार्क प्लगमध्ये जातो. तर मित्रांनो, तुम्ही करंट चेक करताना प्रथम जी मॅग्नेटमधनं वायर आलेली आहे त्या वायरीमध्ये करंट चेक करायचा. या वायरमध्ये करंट येत असेल तर सी डी एमधून जी एक वायर बाहेर पडलेली आहे ही वायर, या वायरीमध्ये करंट चेक करून पाहायचा. या वायरमध्ये जर करंट येत नसेल तर तुमचा सी डी आय खराब असू शकतो. हा जो सी डी आय आहे हा खराब असू शकतो. जर याच्यामध्ये करंट येत असला तर तुमचा, इथून बाहेर जर करंट जात नसला तर तुमचा एच टी कॉईल खराब असू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला दोनच महत्त्वाच्या कॉईल लागतात करंट म्हणजे गाडी चालू करण्यासाठी, जो सी डी आय आहे सी डी आणि पॉवर कॉईल म्हणजे एच टी कॉईल, अशा दोनच कॉईल महत्त्वाच्या आहेत. आणि लाईटसाठी कॉईल येतात, लाईटसाठी पण कॉईल असतात. महत्त्वाच्या म्हणजे ह्या दोनच कॉईल गाडी स्टार्ट करण्यासाठी उपयोगी असतात. तर आणि एक उदाहरण पहा, एम ई डीचं इंजिन आहे. तर एम ई डीचं इंजिनचं पण आपण पाहू कशा पद्धतीने वायरिंग असते. तर मित्रांनो, हे पहा, मॅग्नेटमधनं जे मेन वायर आलेले आहे, मेन वायर, ही मेन वायर इथून सप्लाय केला जातो. इथून मेन वायर याच्यातून, तर याच्यातून सी डी एमध्ये वायर आणलं जातं, दोन, एक अर्थिंग, दोन सी डी एमध्ये जातात. तर मित्रांनो, यामध्ये बघा सी डी एमध्ये, तर हा सी डी आहे, सी डी एमध्ये एक वायर जी निळी वायर आहे ही या ठिकाणी कनेक्ट केली जाते. या ठिकाणी दोन असतात कनेक्ट, तर त्याच्यामध्ये एकाच खोटल्या तर मध्ये कनेक्ट करायची. आणि जी छोटी वायर येते ही व्हाईटवाली, तर ही या ठिकाणी कनेक्ट करायची या साईडवरती. आणि जे हे अर्थिंग असतं, हे अर्थिंग असे पद्धतीने फिट करून याच्यामध्ये नटबोल्ट घालून सी डी फिट करायचा. आणि जो सी डी आयमधनं एक वायर येते, सी डी आयमधून ही वायर बाहेर आलेली आहे पहा, ही वायर आहे ती आपल्या एच टी कॉईल, जी आपली पॉवर कॉईल आहे, त्या मगाशी पाहिली आपण ती पॉवर कॉईल आहे, तशा पॉवर कॉईलमध्ये ही वायर बसते. आणि ज्या पॉवर कॉईलमधून पुढे जो मेन वायर निघते जी स्पार्क प्लगपर्यंत जाते, अशा पद्धतीने याच्यामध्ये पण फिटिंग आहे, काही नाही, सेमच आहे फिटिंग. तर याच्यामध्ये जर करंट कसा चेक करायचा, प्रथम इथं ज्या वायर आहे आलेल्या असतात बाहेर, मॅग्नेटमधनं चार वायर आलेल्या असतात, त्याच्यामध्ये करंट चेक करायचा, करंट येतो आहे का वायरमध्ये. तर याच्यामध्ये इथं करंट येत असेल तर आपला सी डी आयमधून बाहेर जो पास करंट होतो, जो एच टी कॉईलपर्यंत जाणार आहे, तिथं पाहायचा ह्या वायरला की करंट पाहायचा येतो का. त्या वायरला करंट येत असेल किंवा नसेल तर सी डी आय तुमचा खराब असेल. जर या वायरला करंट येत असेल तर पॉवर कॉईलपासून जो पुढं आपला पास होणार आहे, पार्क प्लगपाशी आपण पाहणार आहे, तिथं पाहायचा. तिथं जर करंट येत नसेल तर तुमचा एच टी कॉईल खराब असू शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे वायरिंग असते.
तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे मी ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळेल. तर मित्रांनो, चला आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय फ्रेंड्स.